हॅलो फ्रेंड्स बायोलॉजी मॅग्निफायडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आत्ताचं टॉपिक आपला खूप महत्त्वाचं आहे ऑर्गॅनिझम्स अँड एन्वयरमेंट सेकंड बघा बाळानो याच्यावरती तीन तीन प्रश्न विचारलेत दोन किंवा तीन प्रश्न विचारलेत आणि टॉपिक खूप सोपं आहे तुम्हाला थोड्या थोड्या कन्सेप्ट समजल्या की टॉपिकमध्ये काहीच नाही आहे तर एकदा दोनदा रिवाईज केलं तरी हा टॉपिक होतो म्हणजे तीन मार्क तुम्हाला हातचे मिळणार आहेत अगदी थोडा अभ्यास केला तरी सो सगळे व्हिडिओज व्यवस्थित फॉलो करा आणि व्हिडिओ जर व्यवस्थित समजले एक्झाम ओरिएंटेड वाटले तर तुम्ही चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आता आपण बघूयात ऑर्गॅनिझम्स अँड एन्वयरमेंट सेकंडमध्ये पहिला पॉईंट काय आहे पॉप्युलेशन अँड इकॉलॉजिकल ऍडॅप्टेशन या पॉईंटवरती आज आपलं लेक्चर राहणार आहे पॉप्युलेशन म्हणजे काय असतं ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल कुणाचा ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल असणार आहे सेम स्पेसिजच्या इंडिव्हिज्युअलचा ग्रुप म्हणजे काय असतो तुमचं पॉप्युलेशन असतं ठीक आहे हे लक्षात ठेवा ह्युमन पॉप्युलेशन फक्त माणसांना काउंट करतो आपण बरोबर की नाही तसं सेम स्पेसिजचा ग्रुप म्हणजे काय असतो पॉप्युलेशन आता कम्युनिटीमध्ये मात्र काय येतं पॉप्युलेशन ऑफ डिफरंट स्पेसीज डिफरंट स्पेसीजचं पॉप्युलेशन एखाद्या पर्टिक्युलर इकोसिस्टीमधलं एखाद्या इकोसिस्टीमधलं सगळ्या किंवा डिफरंट स्पेसीजचं पॉप्युलेशन म्हणजे तुमची काय असते कम्युनिटी असते आणि या कम्युनिटीमधल्या या पॉप्युलेशन्समध्ये डिफरंट पॉप्युलेशनमध्ये इंटरॅक्शन्स असतात आणि यांना म्हटलं जातं बायोलॉजिकल इंटरॅक्शन्स कुठलाही ऑर्गॅनिझम ॲप आयसोलेशन आयसोलेशनमध्ये कधीही राहू शकत नाही म्हणजे बघा आता आपण आहे आपण कुणावरच डिपेंड असं होऊ शकतं शकतं का किंवा कुठला पण एखादा ऑर्गॅनिझम अजिबातच कुणावर डिपेंडच नाही कम्प्लिटली आयसोलेटेड राहतोय असं होतं का ऍब्सोल्यूट आयसोलेशन कधीही इकॉलॉजीमध्ये पॉसिबल राहत नाही तर नेहमी काय असतात इंटरॅक्शन्स हे व्हावेच लागतात आणि इंटरॅक्शनमुळेच मग आपण काय करत असतो तर इकॉलॉजीचा स्टडी आपला इंटरेस्टिंग होतो किंवा तो करावा लागतो मग त्याच्यामध्ये काही फंडामेंटल्स इंटरॅक्शन्स असतात ज्या कशासाठी लागतात सांगा सर्वायवलसाठी एखाद्या ऑर्गॅनिझमला जर एखाद्या इकोसिस्टममध्ये सर्वाईव्ह करायचंय तर त्याला दुसऱ्या स्पेसीजबरोबर दुसऱ्या ऑर्गॅनिझमबरोबर बरोबर इंटरॅक्शन हे करावंच लागतं ठीक आहे मग त्याच्यानुसार काय आहेत ॲडॅप्टेशन्स मग त्याच्यामध्ये इंटरॅक्शन्स होण्यासाठी काही अॅडॅप्ट झालेत ॲडॅप्टेशन झालेत म्हणजे काही ॲडॅप्टेशनचं साधं मिनिंग लक्षात ठेवा ॲडॅप्टेशन म्हणजे एक प्रकारे ॲडजस्टमेंट आहे ॲडजस्टमेंट कुणी केली आहे मेड बाय अँड ऑर्गॅनिझम एखाद्या ऑर्गॅनिझमने ॲडजस्टमेंट केली कशाबरोबर केली आहे टू द चेंजिंग एन्व्हायरमेंट समजा एखाद्या ठिकाणी पहिले व्यवस्थित पाऊस पडतोय पण पर परत परत तिथं दुष्काळ पडायला लागला म्हणजे पाणी कमी आलं तर त्या एनवायरमेंटला चेंज झालेल्या एन्व्हायरमेंटला एखाद्या ऑर्गॅनिझम जेव्हा ॲडॅप्ट करतो म्हणजे काय करतो त्याला ॲडजस्ट करून घेतो त्याला म्हणायचं ॲडॅप्टेशन आणि बघा मग ते ॲडॅप्टेशन किंवा ॲडॅप्टेशनमध्ये केलेले जे चेंजेस असतात ते चेंजेस कसे असू शकतात एक तर स्ट्रक्चरमध्ये बॉडीच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये ते ऑर्गॅनिझम चेंज करेल किंवा फंक्शनल चेंज करेल तर स्वतःमध्ये हे दोन प्रकारचे तुमचे चेंजेस होत असतात आता ह्या ॲडॅप्टेशन्समध्ये आपल्याला हे चार ॲडॅप्टेशन्स दिल्यात ॲडॅप्टेशन कुठं कुठं असतात टेरेस्ट्रीयल म्हणजे जे ऑर्गॅनिझम कुठं राहतात बाळानो लँडवरती राहतात ते त्याच्यानंतर कुठं राहतात अजून सांगा वॉटरमध्ये म्हणजे ॲक्वाटिक अॅडॅप्टेशन सुद्धा असणार आहेत प्लस अर्बोरियल मग की बघा झाडावर राहतो म्हणजे अर्बोरियल बघा एरियल वेगळा बाराणू एरियल वेगळा ठीक आहे एरियल म्हणजे फ्लाय करतात ते ठीक आहे एरियल वेगळा आणि अर्बोरियल वेगळा अर्बोरियल म्हणजे हे फ्लाय करतात का जमिनीपासून वर राहतात पण झाडांवरती राहतात मग त्याच्यामध्ये मंकी झाले मग हे लक्षात ठेवायचे वेगवेगळे आहेत अर्बोरियल हा लँड किंवा टेरेस्टरी ॲडॅप्टेशन्समध्ये मोडतो एरियल हा वेगळा आहे वॉटरचा कुठला असणार आहे ॲक्वॅटिक तर हे सगळे ॲडॅप्टेशन आपल्याला बघायचे तर टेरेस्ट्रीयल पहिला आहे टेरेस्ट्रीयल म्हणजे लँडवरती कुठले कुठल्या ॲनिमलनी काय काय अॅडॅप्टेशन्स केले ठीक आहे मग त्याच्यामधलं आहे कर्सोरियल पहिला काय आहे तुमचा कर्सोरियल आता बघा कर्सोरियल ॲडॅप्टेशन कशासाठी आहे रनिंगसाठी एक्झाम्पल कॉक्रोच हे एवढे तरी जे एवढे वर्ड लिहिलेत याच्यावरती पेअर बनवू शकते तर हे सगळं लक्षात ठेवायचं आहे प्लस काय ॲडॅप्टेशन्स केलेत त्याच्यावरती नक्की काय मॉडिफिकेशन केलेत त्याच्यावर ॲक्च्युली प्रश्न आलेत पण आता ही पॉसिबिलिटी आहे कर्सोरियल कशासाठी आहे रनिंगसाठी मग ॲनिमल कॉक्रोच मग हे सगळे बघा बरोबर चार बसतायत आणि चारच्या चारला पेअरसुद्धा लागेल हे दोन विचारतील किंवा हे दोन किंवा हे कुणाचंही कुणालाही पेअर विचारतील किंवा आहे असं चार्ट तीनमध्ये विचारतील तर व्यवस्थित करून ठेवायचं आता करसोरियल कशासाठी आहे रनिंगसाठी आणि एक्झाम्पल काय कॉक्रोच मग याच्यामध्ये काय असतं सांगा बानो थ्री पेअर्स असतात कशाच्या थ्री पेअर्स ऑफ थोरॅसिक लेग आणि हे थोरॅसिक लेग असल्यामुळे काय होतं तो एस्केप होतो लगेच एनिमी पाठीमागं लागला की आपल्याला माहिती बघा आपण जरी कॉक्रोचला पकडायला गेलो तरी पटकन तो निघून जातो लगेच एस्केप होतो तर याच्यासाठी हे हेल्प करतं आहे प्लस याच्यामध्ये काय असतं या हे जे लेग्स आहेत थोरॅसिक लेग्स या लेग्जला काय असतात सांगा बाळांनो क्लॉज असतात आणि हे क्लॉ आणि अजून काय असतात तर ऍडेझिव्ह पॅड असतात ॲडॅजिव पॅड हे ॲडॅजिव पॅड काय करतात हेल्प करतात रनिंगसाठी लक्षात ठेवा क्लॉज अँड ऍडेझिव्ह पॅड तर ह्याच्यामध्ये हे लक्षात आहे काय स्पेसिफिक जे आहे ते लक्षात ठेवायचं आहे त्याच्यावरती प्रश्न आलाय मग कर्सोरियलवरचा आपण प्रश्न घेऊयात ई टी दोन हजार एकोणीसमध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे काय बघा इन कॉक्रोच लेग शो प्रेझेन्स ऑफ क्लॉज अँड ॲडेझिव्ह पॅड्स फॉर रनिंग विच इज डॅश कुठलं ॲडॅप्टेशन आहे मग कर्सोरियल अर्बोरियल फॉसोरियल आणि डेझर्ट डेझर्ट तर ऑब्वियसली नसणार आहे फॉसोरियल पुढं डिगिंगसाठी आहे अर्बोरियल मंकीसाठी आहे आणि आता हे बघितलं आपण कर्सोरियल तर ऑप्शन नंबर ए तुमचा काय असणार आहे करेक्ट ऍन्सर येणार आहे बघा किती सोपे प्रश्न आहेत म्हणजे एवढा छोटासा चार्ट करायचा आणि त्याच्यामधून एक मार्क तुम्हाला घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित करा आता ते फोसोरियल, आता नेक्स्ट जे आहे ते कुठलं आहे फॉसोरियल आता फॉसोरियल कशासाठी डिगिंगसाठी म्हणजे खोदण्यासाठी आणि रॅट आता रॅटमध्ये काय असतं मग याच्यामध्ये जे फोर लिम्स आहेत बघा व्यवस्थित लक्षात ठेवायचे फोर लिम्स हे कसे असतात बाळां स्ट्रॉंग आणि स्टाऊट असतात कसे असतात स्ट्रॉंग आणि तर स्टाऊट म्हणजे काय स्टाऊट म्हणजे पण कडक असा प्रकार तो आहे स्ट्रॉंग अँड स्टाऊट असतात त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं काय आहे क्लॉज असतात त्यांना काय असतात क्लॉज आणि हे क्लॉज कशासाठी हेल्प करतात क्लॉज म्हणजे नखा आपण म्हणूयात अशी जी कर्व असणार आहेत ती तर ती काय करतात डिगिंगसाठी हेल्प करत असतात पुढचे फोर लिम जे आहेत ते काय असतात स्ट्रॉंग अँड स्टाऊट असतात विथ त्यांना काय असणार आहे क्लॉज आणि क्लॉज हे कशासाठी हेल्प करतात तर डिगिंगसाठी हेल्प करत असतात प्लस अजून एक काय असतं बघा त्याला पॉइंटेड आणि इलॉंगेटेड स्नाऊट आता हे स्नाऊट काय रे तर जे इलॉंगेटेड माउथ असतं किंवा नोज आता उंदराचं आपल्याला माहिती आहे रॅटचं काय असतं थोडंसं असं पॉइंटेड माउथ असतं तर हे स्नाउट म्हणजे नो नोज किंवा माउथ जे कसं असणार आहे इलॉंगेटेड पॉईंटेड असणार आहे आणि हे सुद्धा कशासाठी हेल्प करत असतं सांगा बाळ डिग करण्यासाठी किंवा डिगिंग खोदण्यासाठी हेल्प करत असतं तर हे त्याचे काय आहेत तुमचे कॅरेक्टरस्टिक्स जे त्यांनी चेंज केले किंवा जे चेंजेस आहेत स्ट्रक्चरल चेंजेस हे यांनी इथं करून घेतलेत मग आता आपल्याला याच्यावरचा सुद्धा प्रश्न बघायचा आहे याच्यावरती बघा दोन प्रश्न येऊन गेलेत द कॅरेक्टर्स सच एज पॉइंटेड इलाँगेटेड स्नाउट बघा आताच आपण बघितला स्ट्रॉंग अँड स्टाऊट फोर लिम्स वेल डेव्हलप्ड क्लॉज आर ऑब्झर्व इन डॅश ॲडॅप्टेशन्स जरी आठवलं नाही तर लक्षात घ्या क्लॉज वेल डेव्हलप्ड आहेत त्याच्यानंतर स्ट्रॉंग स्नाउट आहे किंवा पॉईंट रेस्ट नऊट आहे किंवा स्ट्रॉंग फोर लिम्स आहेत याचा अर्थ ऑब्व्हियसली पुढची बाजू स्ट्रॉंग आहे तर डिगिंगसाठी असणार आहे मग आर्बोरियल तर येणार नाही ना ना ना, एरियल येणार ना नाही ना, करसोरियल आपण कॉक्रोचमध्ये बघितला फॉसोरियल जो कशासाठी वापरला जातो डिगिंगसाठी तर ह्या टाईपचे प्रश्न येऊन झालेत आता टाईप चेंज होऊ शकतो तर ते पेयरचं लक्षात ठेवा नेक्स्ट बघा ऑर्गॅनिझम्स पोसेसिंग स्ट्रॉंग अँड स्टाऊट फोर लिम्स विथ क्लॉड डिजिट्स शो डॅश ॲडॅप्टेशन हा टी सतराचा आहे हा सीई टी पंधराचा क्वेश्चन होता मग काय याच्यामध्ये बघा आता पण तेच बघितलं स्ट्रॉंग स्टाउट फोर लिम्स आहेत अर्बोरियल कर्सोरियल फॉसोरियल आणि वॉलंट वॉलंट म्हणजे एरियल असणार आहे तर फॉसोरियल तुमचा करेक्ट आन्सर आहे आता नेक्स्ट टाईप काय बघायचं आहे अर्बोरियल अर्बोरियल म्हणजे काय आपण बघितलं कशासाठी असतो हा क्लाइंबिंग आणि बॅलन्सिंग कशावरती ट्रीजवरती क्लाइम्ब करण्यासाठी आणि बॅलन्स करण्यासाठी ऑब्वियस आहे की मंकीज त्याचं एक्झाम्पल असणार आहे आता याच्यामध्ये मग काय काय असतं सांगा तर याच्यामध्ये काय असतं तुमचे हिंडलिम जे आहेत जे पाठीमागचे अपेंडेजेस आहेत ते हिंडलिम्स काय असतात त्याचे लॉंगर टोज असतात तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं असेल मंकीजमध्ये वगैरे टो याचा कसा असतो लॉंग असतो म्हणजे काय असतं बाबा हा तुमचा काय आहे ब्रँच आहे तर याच्यावरती असा तो पॅक करणार आहे बरोबर मग हा कशासाठी हेल्पफुल ठरतो तर स्विंग होण्यासाठी कशासाठी होणं काय करण्यासाठी स्विंग किंवा काय करण्यासाठी बॅलन्स ट्रीवरती बॅलन्स करण्यासाठी किंवा स्विंग करण्यासाठी हे पाठीमागचे जे लिम्स आहेत किंवा हिंडलिम्सचे टोज आहेत ते कसे असतात लॉंगर असतात कारण पण लक्षात ठेवाय कशासाठी तर स्विंगिंग किंवा बॅलन्सिंग प्लस तुम्हाला माहिती आहे की लॉंग प्रिहेन्साईल टेल असते आणि टेल ऑब्वियसली कशासाठी काम करत असते टेल हे बॅलन्स बनवण्याचं बॅलन्सिंग करण्याचं काम टेल करते तर हे दोन्ही अर्बोरियलच्या लक्षात ठेवायचे ऑलरेडी याच्यावरती प्रश्न येऊन गेलेत याच्यावरती येऊ या शकतो नेक्स्ट आहे डेझर्ट डेझर्टमध्ये आपल्याला माहिती आहे कशासाठी रे हे ॲडॅप्टेशन झालेले असतात सर्वायवलसाठी डेझर्टमध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी कारण तिथं आपल्याला माहिती आहे पाणी कमी असतं मग त्याचं वेल नोन एक्झाम्पल तर कॅमल आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे मग याच्यामध्ये काय होत असतं बघा याच्यामध्ये कसलं ॲडॅप्टेशन आहे वॉटरचा जो लॉस आहे तुमचा काय असतो मिनिमम असतो खूप कमी वॉटर लॉस काय होणार आहे तुमच्या युरिन थ्रू जो वॉटर लॉस होणार आहे तो खूप कमी होत असतो तर ही गोष्ट लक्षात ठेवा याच्यामध्ये मग वॉटर कुठं कुठं स्टोअर केलं जातं तर मसल्समध्ये केलं जातं त्याच्यानंतर काय असतात तिथं वॉटर सेल्स आहेत काय आहे तिथं वॉटर सेल्स कुठं कुठं आहेत वॉटर सेल्स तर ह्या वॉटर सेल्स तुमच्या कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये आहेत स्टमक मध्ये आहेत वॉटर सेल्स ऑफ स्टमक आणि कशामध्ये आहेत अजून हम्प हम्पच्या कनेक्टिव्ह टिशू सेल्स बघा याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा आता इथे जागा नाही आहे वॉटर स्टमक मध्ये आहेत आणि मी इथे लिहिते कनेक्टिव्ह टिश्यू बघा याच्यावरती कदाचित क्वेश्चन बनवू शकतो टिशू ह्या हम्प मध्ये आहेत हम्प म्हणजे ते वरती जे दिसतं मोठं ते बरोबर की नाही हां तर ह्या वॉटर स्टमक मध्ये आणि कनेक्टिव्ह टिशू कुठे आहेत हम्पमध्ये तर याच्यामध्ये तुमचं वॉटर स्टोअर केलं जातं कॅमलमध्ये त्याचबरोबर कॅमलमध्ये अजून एक खूप महत्वाची गोष्ट होत असते बघा इथं लूप ऑफ हेनले काय आहे बाळानो लूप ऑफ हेनले हे कुठं बघितले तुम्ही सांगा एक्सक्रिशन ऑस्मोरेग्रेशन मध्ये याचं काय काम असतं रिएब्झॉपशन रिॲब्सॉर्ब्शन ऑफ वॉटर हे वॉटरचं काय करत असतं रिॲब्झॉर्ब्शन करत असतं आणि कॅमलमधला जो लूप ऑफ हेनले असतो तो कसा असतो लॉंगर जरा जास्त लेंथ असते त्याची म्हणजे जास्तीत जास्त काय होत असतं मॅक्झिमम वॉटर काय होत असतं रिॲब्सॉर्ब होतं म्हणजे वॉटर लॉस इथं काय होत असतो कमी होत असतो तर ही जी आहे हे जे ॲडॅप्टेशन किंवा हे जे फंक्शनल ॲडॅप्टेशन आहे किंवा स्ट्रक्चरल हे कशामध्ये येतं कॅमलमध्ये किंवा डेझर्टमध्ये जे ॲनिमल्स आहेत त्याच्यामध्ये येतं तर हे झालं तुमचं टेरेस्ट्रियल ॲडॅप्टेशन आता आपल्याला ॲक्वेटिकेन बघायचं आहे सॉरी एरियल आता बघा ऍक्वॅटिक ॲडॅप्टेशनमध्ये तर तुम्हाला ऍक्वॅटिक ॲडॅप्टेशनबद्दल बो सांगायची गरज आहे का ऑलरेडी आपण अगदी लहानपणापासून हे ॲक्वॅटिक ॲडॅप्टेशनचं शिकत आलेलो असतो कशासाठी असणार आहे तर ऍक्वॅटिक मोड जो आहे लाईफचा जो ॲक्वॅटिक मोड आहे तो व्यवस्थित प्ले करण्यासाठी किंवा तिथं तो सर्व्हाइव्ह करण्यासाठी हे ॲडॅप्टेशन होत असतं मग याच्यामध्ये फिश त्यांनी एक्झाम्पल लॅबिओ हो दिले तर ते लक्षात ठेवायचं जे एक्झाम्पल आहे ते लॅबिओ हो आहे फिश मग त्याच्यामध्ये काय आहे सांगा बॉडी कशी आहे त्यांची स्ट्रीम लाईन आहे त्याच्यानंतर बॉडीवरती काय असतात स्केल्स असतात स्केल कशासाठी असतात रे बाळांनो प्रोटेक्शनसाठी असतात प्लस त्याच्यामध्ये गिल गिल्स असतात गिल्स कशासाठी असतात रेस्पायरेशनसाठी असतात बरोबर की नाही आणि फिन्स असतात फिन्स हे कशासाठी असतात लोकोमोशनसाठी तर हे गोष्टी लक्षात ठेवायच्या स्केल फॉर प्रोटेक्शन गिल्स फॉर रेस्पायरेशन फिन्स फॉर लोकोमोशन हे झालं ह्याच्यामध्ये एवढंच आहे बरोबर बाकी तर याच्यामध्ये काही नसणार आहे तर काय काय आहे ते लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट येतं एरियल किंवा वॉलंट ॲडॅप्टेशन वॉलंट नाव व्यवस्थित लक्षात ठेवा कशासाठी असणार आहे फ्लाईंगसाठी ते ॲडॅप्ट झालेले असतात त्याच्यामध्ये कोण येतात बर्ड्स येतात मग काय आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फोर लिमचं कन्व्हर्जन हे विंग्जमध्ये झालेलं असतं बॉडी शेप असते जेणेकरून वॉटर एअर रेजिस्टन्स कमी केला जातो आणि इथं लाईन किंवा शेप किंवा आपण काय म्हणतो बोट शेप बॉडी असते बोट शेप तर तीसुद्धा वॉटर रेजिस्टन्स कमी करण्यासाठी असते त्याच्यानंतर बोन्स हॉलो असतात किंवा निमॅटिक किंवा स्पॉन्जी बोन्स असतात तर हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे वेट कमी होतात याच्यामध्ये काय असतं आपण मॅमल मध्ये बघतो दोन ओहरीज असतात बट याच्यामध्ये फक्त काय असणारे ओन्ली लेफ्ट ओहरी प्रेझेंट असते फक्त लेफ्ट ओहरी आणि लेफ्ट ओहरी काय असतो प्रेझेंट असतो कशासाठी रे बानो इथं काय करण्यासाठी वेट कमी करण्यासाठी कशासाठी वेट कमी करण्यासाठी ही एकच ओहरी आणि एकच हुबिडक्ट एक एक इथं प्रेझेंट असतो आणि फिदर्स तर आहेत आपल्याला माहिती आहे फिदर्सची हेल्प कशासाठी होणार आहे साठी होणार आहे तर हे सगळे काय बघितले आपण ॲडॅप्टेशन्स बघितले नेक्स्ट जे टॉप पॉ पॉइंट असणार आहे याच टॉपिकमधला तो कुठला आहे पॉप्युलेशन सॉरी इंटरॅक्शन आहे पॉप्युलेशन इंटरॅक्शन ॲट्रिब्युटर्स नाही पॉप्युलेशन इंटरॅक्शन्स तर याच्यावरती खूप सारे प्रश्न तयार होत आहेत ऑलरेडी विचारले गेलेत तर हा सुद्धा पॉईंट आपल्याला महत्त्वाचा आहे जो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर आय होप हे आत्ता ॲडॅप्टेशनचं तर सगळं तुम्हाला समजलं असेल जर व्हिडिओ व्यवस्थित समजला असेल तर चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो थँक्यू